कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। शाश्वत उत्पादन देणारी शेती ही काळाची गरज आहे। म्हणूनच पारंपरिक शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांनी वळावं यासाठी शासनाद्वारे अनेक यशस्वी प्रयत्न केले जात आहेत। शासनाचे अनेक विभाग या कामी लागले आहेत। या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कार्यक्रम राबविले जातात। शेतीची सुरुवात होते ती मातीपासूनच, म्हणून शेतकऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की दर्जेदार उत्पन्न घेण्यासाठी मातीचे परीक्षण करून प्रयोगशाळेच्या अहवालानुसार आपल्या मातीत खतांची मात्रा द्यायला हवी। यासाठी जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन माती परीक्षण प्रयोगशाळेतून आपल्या मातीचं आरोग्य तपासून घ्यावं। यामध्ये मातीचा सामू, पाण्यात विरघळणारे क्षार, नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर घटकांची तपासणी करण्यात येते। पिकाच्या योग्य वाढीसाठी नत्र, स्फुरद, पालाश या व्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा आवश्यकता असते। मायक्रोन्यूट्रियंट्स हा उत्पादन वाढीच्या दृष्टीनं महत्त्वाचा घटक आहे। मातीची तपासणी करून जमिनीत समतोल प्रमाणात खतांची मात्रा देण्यात यावी असा अहवाल प्रयोगशाळेतून शेतकऱ्यांना देण्यात येतो। जमिनीतील लोह, जस्त, तांबे, मॅग्नीज ही सूक्ष्म अन्नद्रव्य घटक तपासून शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्यात येते। जे शेतकरी माती परीक्षण प्रयोगशाळेत जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात येते आणि ही फिरती प्रयोगशाळा गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना माती परीक्षण करून देते। आपल्या जमिनीचं परीक्षण करून तपासणी करून तुम्हाला ताबडतोब 6 घंट्यामध्ये रिपोर्ट देते। तर आपण जमिनीचं काय गुणधर्म आहे त्यानुसार आपण पाहूया आपल्याला पीएच जमिनीचा कसा आहे, ज्यामुळे आपल्या जमिनीमध्ये अन्न घटक अवेलेबल आहे किती आहे हे आपल्याला समजते। त्यानंतर पाण्यात विरघळणाऱ्या क्षाराचं प्रमाण, क्षार जर जास्त असतील तर ते उगवण शक्ती बरोबर होत नाही, म्हणून आपल्याला ते सुद्धा इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतात, ते सुद्धा आपल्याला इथे पाहता येते। त्यानंतर सेंद्रिय कर्ब, ज्याला नत्र म्हणतो आपण, नत्र कन्वर्ट टू सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण किती आहे हे आपल्याला माहीत करून घ्यायचं असते। तर इथे ट्रायट्रेशन पद्धतीनं आपण त्या नत्राचं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आपण पाहतो। त्यानंतर या ठिकाणी आपण फॉस्फरस पाहतो। फॉस्फरसचं कार्य काय असते की पिकाला वाढवणे, हिरोगार ठेवणे, त्याच्या मुळात जास्त खोल जाणे, त्याचा बुंदा मजबूत होणे, त्याला फळदारणा फुलदारणा हे व्यवस्थित येणे ते कार्य स्फुरद करत असते। म्हणजे स्फुरदसुद्धा आपण इथे रोज या मोबाईल वॅनमध्ये 15 सॅम्पल तपासणी करता घेतो कारण त्याला 6 घंटे लागतात। कृषीशी संबंधित तज्ज्ञ मंडळी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांना उत्पादन वाढीच्या दृष्टीनं मार्गदर्शन करतात। योग्य वेळी योग्य प्रमाणात खताची मात्रा पिकाला देणं फार महत्त्वाचं असतं। आपल्या शेतकरी बांधवांना अपुरी माहिती आणि नियोजनाअभावी हे करणं शक्य होत नाही। शेतकऱ्यांनी जर फर्टिगेशनचा अवलंब केला तर निश्चितच त्याचा फायदा होत असतो। मौदा तालुक्यातील श्रीनिवास या प्रयोगशील मिरचीची लागवड केली आहे। तिजा 4 व्हरायटी लावलेली आहे। ते ड्रीपवर लावलं आहे। वारंवार मी खताचं जे मजुरांनी न देता ड्रीप पद्धतीने देत असतो। आतापर्यंत 7 ते 8 तुळे झाले आहे माझ्या मिरचीचे। पाण्यामध्ये विद्राव्य खत मिसळून ते ठिबक संचाद्वारे आपल्या पिकाला खत देतात। यामुळे पाणी, खत, वेळ आणि श्रमाचीही बचत झाली आहे। यालाच फर्टिगेशन म्हणतात। याचाच परिणाम म्हणजे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे। पिकाच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता असते, त्यासाठी
फर्टिगेशन आणि फवारणीद्वारे पिकांना ही अन्नद्रव्य पुरविली जातात, त्यामुळे उत्पादनात भर पडते. या ठिकाणच्या या मिरचीमध्ये प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी आपल्याला ठिबकवर शेती करत असताना केवळ इरिगेशन दिल्यामुळे काही शेतकऱ्यांचा 20 टनापर्यंत उत्पादन निघत आहे, परंतु इथं फर्टिगेशन म्हणजेच त्याच्यामध्ये सुजला 19:19 मायक्रोन्युट्रियनमध्ये मायक्रोला आणि त्याचप्रमाणे जीवाणू खतं ज्याच्यामध्ये PSB बायोला याचा वापर केल्यामुळे त्यांच्या उत्पादनामध्ये दरवर्षी वाढ होत चाललेली आहे. म्हणजेच काय, माती परीक्षण, ठिबक संचाचा वापर आणि फर्टिगेशनद्वारे खतांचा वापर केल्यास निश्चितच उत्पादनात आणि उत्पन्नात भर पडते यात शंकाच नाही. तुमचा आमचा एक विचार, जलसंधारणाचा करू प्रचार. RCF चा सुफला उज्ज्वला युरिया करते पिकावर किमया. जलारोध भिंत भुजल आडवी, असमंती पाणी पातळी वाढवी.